सरकारला जवळपास 200 कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतल्या एका भंगार विक्रेत्याला जीएसटी विभागाने अटक केली आहे. भंगार विक्रीचा कोणताच व्यवहार न करता बनावट बिल तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून सरकारला त्यांना जवळपास 200 कोटींपेक्षा अधिक रुपयांना गंडा घातल्याचा अंदाज आहे. पाहूया याविषयीचा रिपोर्ट. कागदोपत्री कंपनी केली बोगस नोंदणी, दाखवली भंगार विक्री, चक्रावले अधिकारी. मंडळी एका भंगार विक्रेत्यानं केंद्र सरकारला तब्बल 200 कोटींचा गंडा घातलाय. कागदोपत्री भंगार खरेदी विक्रीचा व्यवहार दाखवला, मात्र कोणताही व्यवहार न करता बनावट बिलं तयार केली आणि याच प्रकरणात दिल्लीतील व्यापारी समीर मलिक यानं सुमारे 200 कोटींचा गंडा घातला. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणारा आरोपी समीर मलिक याने राज्य परराज्यात 50 पेक्षा अधिक फॉर्म तयार केल्या. त्याद्वारे भंगार खरेदी विक्री दाखवून बोगस बिले फाडली आणि ITC लाभ घेत सरकारला कोट्यावधीला फसवले. या प्रकरणाची व्याप्ती औरंगाबाद, दिल्ली, हैदराबादसह इतर राज्यात असल्याची देखील माहिती GST आहे आणि याच घोटाळ्याचे धागेधोरे केंद्रीय GST विभाग शोधत आहे. GST इनपुट टॅक्स संदर्भातील इन्व्हेस्टिगेशन चालू झालेलं आहे आणि या संदर्भात सनशाईन एंटरप्राइज या फर्म बोगस आढळून आली आहे आणि या संदर्भामध्ये तपासाअंती 10 करोडचं इनपुट टॅक्स क्रेडिट अव्हेल करून पास केल्या संदर्भात कारवाई चालू आहे. पुढील कारवाई आयुक्त महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि तपास प्रोग्रेसमध्ये. यात औरंगाबादमधील 15 व्यावसायिकांचा देखील समावेश असल्याचं समोर आलंय. औरंगाबादमधील वाळूज, हनुमाननगर इथल्या एका भंगार दुकानावरही GST विभागानं धाड टाकली आणि आता यातूनच आणखी काही बोगस भंगार विक्रेते समोर येण्याची शक्यता आहे. नाही, याच्यामध्ये आणि बोगस इनव्हॉइसिंग आणि बोगस क्रेडिट पास ऑन करणं याच्यामध्ये, कारण हे यांचा ॲटम आहे की स्क्रॅप, मेटल स्क्रॅप आहे. पण यांनी तो मेटल स्क्रॅप फक्त म्हणजे ऑन पेपर फक्त त्यांचं हे झालेलं आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कुठेही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे माल येणं किंवा काय, क्रेडिट फक्त घेतलं गेलेलं आहे अशाने. म्हणजे हा मेन इश्यू याच्यामध्ये आहे. आता बोगस बिलं बनवून घोटाळा कसा केला यावर एक नजर टाकूया. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणाऱ्या समीर मलिकनं राज्य परराज्यात 50 हून अधिक फर्म तयार केल्या. औरंगाबाद, दिल्ली, हैदराबादसह अनेक राज्यांचा यामध्ये समावेश आहे. या फर्मद्वारे भंगार खरेदी विक्री दाखवून बोगस बिलं फाडली आणि त्यातून ITC लाभ घेत सरकारला कोट्यवधींना फसवलं. GST अधिकाऱ्यांनी समीर मलिक याला औरंगाबादमध्ये बोलावून अटक केली आणि त्यानंतर औरंगाबादमधील अनेक बडे मासे GST विभागाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. डॉक्टर कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.